मित्रांनो सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे सगळ्यात बेस्ट पुस्तक कुठलं आहे एम एस टी सी साठी विथ प्रूफ मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्ही तेच पुस्तक फॉलो करणार आहे तुम्ही मला फॉलो करताय मी तुम्हाला सांगू का पाचवं वर्ष आहे आपल्या क्रॅश कोर्स स्व वर्ष आहे लक्षात घ्या आणि खूप चांगला रिस्पॉन्स दरवर्षी प्रमाणे आहेच पण या वर्षी काय बदल आहे पूर्णपणे मॅथ्सचे लेक्चर्स मी घेतोय आणि माझ्यावर विश्वास ठेवा तुमच्यापेक्षा जास्त अभ्यास मी करतोय हा मी पीवाय क्यू शोधतोय ओके पी क्यू चा सोर्स येतात ते बघतोय कुठले क्वेश्चन रिपीट होत आहेत ते बघतोय सगळे क्रॅश कोर्स मध्ये घेतोय पण मी तुम्हाला सांगू का जेव्हा इंटिग्रेशन हा टॉपिक सगळ्यात अवघड वाटतो ना तुम्हाला पण हा टॉपिक सगळ्यात सोपा आहे सगळ्यात सोपा आहे मी जेव्हा त्याची तयारी सुरू केली ना गेली के चार दिवसापासून मला आवडतच नव्हतं हा व्हिडिओ आता मी तयार करतोय ना आता मला सॅटिस्फॅक्शन मिळणार आहे गोष्टीच जी आपली चूक आहे ना ती आपण क्लिअर करणार आहोत मी ना बोर्डची ची तयारी डिसेंबर नंतर करणार आहे जानेवारी महिन्यात पूर्ण महिना आहे की माझ्याकडं बास एक तीस दिवसात मी सगळं रिवाईज करणार आहे पण आता मला एम एच टी सीईटीवर फोकस केला पाहिजे आता मला जे ई चा फोकस केला पाहिजे ओके बाळा मी एन सी आर टी मधून प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय अरे वा सगळ्यात छान मी आणखीन ते बाबा शिंगेज बिंगेज काय वेगळे मोठी मोठी नाव आहेत बरं का लक्षात घ्या एच सी वर्मा आर डी शर्मा मी त्यातलं सॉल्व्ह करतोय पण मी काय करतोय माहितीये का की मी शोधतोय पीवाय क्यू साठी सगळ्यात बेस्ट कुठलं बुक आहे कुठलं पब्लिकेशन आहे की ज्यात सगळे पीवायक्यूज मला मिळतील ओके अफोर्डेबल किमतीमध्ये मिळतील आणि ते मी करणार मला माहित आहे क्यूच्या बाहेरचं काही येत नाही हा हे माझं वाक्य बरोबर आहे PYQ च्या क्यूच्या बाहेरचं काही येत नाही अरे पण पीवाय कुठून आले आहेत पीवाय कुठून येत आहेत मी तुम्हाला सांगू का का मी हे पुस्तक वापरतोय जरा जवळ घेतो बघा तुम्हाला लक्षात येत आहे का बघा हा आता तुमच्या लक्षात असेल मी हे पुस्तक घेतलंय ना त्याला किती वर्ष झाली सांगा मी त्या पुस्तकावर तुम्ही वाचलं का टू थाउजंड च माझं ते पुस्तक आहे मग दोन हजार सतरा साली दहा वर्ष झाली होती पुन्हा तीन चार सात सत्तर वर्ष झाले तेला लक्षात घ्या सगळे पी वाय क्यूज त्या पुस्तकातले हा सगळे पी वाय क्यूज या पुस्तकातले आहेत पण या पुस्तकातले सगळे प्रश्न आता मला कधी मिळणार हे पुस्तक मला केव्हा मिळणार मी तुम्हाला सांगतो ट्वेंटी ट्वेंटी फोर चे क्वेश्चन सुद्धा या पुस्तकात आहेत हा मी तुमच्या पेक्षा जास्त अभ्यास करतोय मी तुम्हाला सांगू का इथे दिसतोय बरं का मला साईन लॉगेक्स प्लस कॉस्ट लॉगेक्स काय न्यूमेरिकल आहे साईन लॉग एक्स प्लस काय सांगितलं तुम्हाला कॉस लॉग एक्स मी तुम्हाला सांगू काळानो हे न्यूमेरिकल मी आहे तसं ऍप्लिकेशन मध्ये बघितलंय बर इथं मला ना टॅन इनवर्स ची न्यूमेरिकल बघतायत टीरिएस टू एक्स नाही का एफ ऑफ एक्स एफ डॅश एक्स त्याचा पण टाईप मला दिसत सगळे प्रश्न आहेत सगळे सगळे मला इथं दिसत आहेत मग तुम्हाला याची पीडीएफ देऊ का लगेच द्या हे आम्ही लगेच सॉल्व्ह करतो अरे थांबा ना पण हे सगळे पुस्तक हे सगळे त्या प्रश्न आता काय बदलले का पुस्तकात आहेत आता नवीन आम्हाला मिळणार नाही आहेत का तसं काही नाहीये लक्षात घ्या आता मेन मी तुम्हाला सांगतो एवढी पडबड केली तुम्ही ऐकली धन्यवाद मनापासून धन्यवाद किती मिनिट पडबड केली मी तीन साडेतीन मिनिटं बोलतोय आनंदच तेवढा आहे ना मला आता ऐका मी एक एक स्लाइड आता चेंज करतोय बरं का नीट लक्ष द्या हे आपलं पुस्तक आहे हे आपलं पुस्तक आहे आणि त्याच्यातला हा जो प्रश्न आहे तो ट्वेंटी ट्वेंटी वनच्या नंतरच्या पी वाय क्यू चेक करा एकवीस बावीस तेवीस चोवीस त्यात तुम्हाला हा प्रश्न जसाच्या तसा दिसेल हा जो प्रश्न आहे तो ट्वेंटी ट्वेंटी फोर ला आलेला आहे ट्वेंटी ट्वेंटी फोर आहे तसा मी ते नाही घेतलं ओके मी हे जे क्वेश्चन घेतलेत ना आता बघा नीट लक्ष द्या हा आपल्या पुस्तकातला प्रश्न आहे आपण पुस्तकातला ह्याच्यावर बेस सात ते आठ पी वाय क्यूज आहेत चला इथे प्लस वन करतो मी किंवा प्लस थ्रीच्या वेळी प्लस फोर करतो वरती नंबर बघा टू आहे ना तर प्लस वन करा मायनस वन करा प्लस वन केलं की थ्री होईल नाटली सेपरेट करा हे पुस्तकातलं न्यूमेरिकल आहे आणि हा हे न्यूमेरिकल सोडवून दिलेलं आहे त्याच्यावर बेस्ट क्यूज आहेत क्रॅश मध्ये सेकंड पार्ट साठी पहिल्यानंतर दुसरा जो व्हिडिओ होणार त्यासाठी मी पूर्णपणे हा टाइप सिलेक्ट केलाय फंक्शन का पंधरा ते वीस प्रश्न रिपीट आहेत हा दहा टक्के क्वेश्चन केवळ या कन्सेप्ट वरती आहेत लक्षात घ्या आता हा प्रश्न ट्वेंटी ट्वेंटी का तुम्हाला ट्वेंटी ट्वेंटी फोर ला पण आलाय म्हणजे रिपीट होणार आहे मी गॅरंटीनं सांगतो की मी क्रॅश कोर्स मध्ये इंटिग्रेशन काय तीन आणि चार आणि पाच दिवसात कम्प्लीट करणार नाही उद्या किती पण पन लेक्चर्स पण मला सगळे प्रश्न तुम्हाला द्यायचे आहेत मी याच्या अगोदर ना लास्ट चान्स नावाचा थमनेल असणारा व्हिडिओ केलाय त्यात लागणारे भरपूर फॉर्म्युले ते केले तर तुम्हाला हे जमणार आहे बरं का हा त्याशिवाय नाही जमणार लक्षात घ्या का तुम्हाला हे साईन इनवर्स आहे त्याचं टू वन ऑफ ऑन रूट वन मायनस एक्स स्क्वेअर दिसते का इथं साईन इनव्हर्स एक्सला पुट केलं तर नेक्स्ट म्हणजे साईन टी येणार म्हणजे आला का साईन टी वन मायनस साईन स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर त्याचं स्क्वेअर कॉस साईनच डेरेवटि कॉस आहे ना झालं की आणि हा जो टाइप आहे ना हा इ टू इथं टॅन इन्व्हर्स त्याचा डेव्हटव्ह वन ऑफ ऑन वन प्लस एक्स्वेअर मग वन ऑफ वन प्लस एक्स्क्वेअर डी एस म्हणजे डी टी निघून गेलं टॅन टी होणार मग वन प्लस टॅन स्क्वेअर म्हणजे सेक्स स्क्वेअर रुट सेक सेकला कॅन्सल एक सुरणार आहे फक्त तुम्हाला सांगतो इथं बघा नीट लक्ष द्या कॉस वन मायनस टॅन स्क्वेअर वन प्लस टॅन स्क्वेअर नीट लक्ष द्या व्यवस्थित समजून घ्या बरं का इथं याचा स्क्वेअर माझा बघायचं राहिला त्यामुळे एक्स्क्वेअर शिल्लक राहणार आणि हा फॉर्मुला कॉस टू टीचा होणार त्यामुळे कॉस इन कॉस टू टी मी तर कोण एक्स्क्वेअर बोललो टी स्क्वेअर आहे इथं टू टी डेरिवेटिव अरे सगळं सो सोपं आहे पण थांबा एवढं मी एक्साइटमेंट मध्ये एवढं फास्ट बोललो शिकवताना मी खूप हळू शिकवतोय लक्षात घ्या बर हे झालं पहिलं एक, एक जस्ट एक पेज घेतलं आपल्या पुस्तकातले त्यातले दोन तीन प्रश्न आहेत नेक्स्ट बघा सॉल्व प्रॉब्लेम आहे ना चला आता मी तो विथ प्रूफ घेतलाय लक्षात घ्या ट्वेंटी ट्वेंटी ला आहे तसा प्रश्न आहे का बघा आपल्या पुस्तकातलाच मग येते का तुला पुस्तक अगोदर तू सॉल्व्ह केलं का अगोदर सगळं फेसबुक नाही ना कर ना बर तू कर पहिला बुक सॉल्व कर आणि मग पीवाय कुठे बुक सांग टेक्स्ट बुक जर नीट सॉल्व्ह केलं ना तू तरी तुझी ऐंशी टक्के तयारी होते अरे इथं बघा दोन हजार सतराचा क्वेश्चन आहे परत एकवीस ला आणि मी तुम्हाला सांगू का आता लेक्चर मध्ये वेळ ना तुरे रे मला शोधायला आणि हे थोडस लगेच पटकन सापडत नाही पण मला गॅरंटी आहे ना की ह्या पुस्तकात तो सुद्धा प्रॉब्लेम भेटेल चल मी नंतर बघून ठेवतो मी तुम्हाला सांगतो मग हे पुस्तक ना अरे पार्ट वन पार्ट टू पण आहे बरं का लक्षात घ्या इनडेफिनेट इंटिग्रेशन मध्ये पार्ट वन पार्ट टू पण आहे दोन हजार सात असा काळ होता दोन हजार सात दोन हजार सात हा असा काळ होता की त्यावेळेस बोर्ड साठी टेक्स्ट बुक नव्हतं रे बोला बोर्ड साठी नव्हते मग आम्हाला काय करायला लागायचं अशीच पुस्तक घ्यायला लागायचे ही वेगळी वेगळी म्हणूया आपण आणि ह्या पुस्तकाचा वापर करून अभ्यास करावा लागत होता सिरियसली लक्षात घ्या तो काळ वेगळा होता पण मी तुम्हाला सांगू का तुम्हाला दिसतंय बघा तू मला दाखवतो बरं का लक्षात घ्या जस्ट बघा दिसतंय का बघा थोडंसं कठीण आहे लक्षात घ्या असं दाखवणं नाईन नाईन्टी ऑक्टोबर नाईन्टी एट ऑक्टोबर नाईन्टी एट चा क्वेश्चन त्यांनी दिलाय ऑक्टोबर नाईन्टी एट म्हणजे विचार करा ऑक्टोबर नाईन्टी एट ला बोर्डच्या एक्झाममध्ये आलेला प्रश्न त्यांनी इथं दिलाय आणि ते क्वेश्चन सुद्धा रिपीटच होत आहेत परत 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 परत, परत रिपीट होत आहेत मी तुम्हाला सांगू का खूप प्रश्न आहेत बरं का रे बाळानो सगळे तुमच्या टेक्स्टबुक वरती बेस्ड असतात हे त्यावेळेस हा काळ अवघड होता शोधावा लागायचो हे बघा ते बघा हे करा सापडलं मला बरं का एक न्यूमेरिकल पुन्हा सापडलंय ते तुम्ही सिलेक्ट केलेलं नाहीये पण थांबा अजून स्लाइडस आहेत दोन तीन मला आहेत लास्ट स्लाइड बघा आता आपल्या पुस्तकातला सॉल् प्रॉब्लेम आहे खूप मोठा आहे बर का मी एवढाच पार्ट घेतलाय दहा नंबरचा सॉल्ड प्रॉब्लेम आहे बघा भाऊ इकडं बघा भाऊ इकडं ट्वेंटी ला आलाय की आणि नंतर ट्वेंटी ट्वेंटी थ्रीला तोच क्वेश्चन आहे रे बाळानो तोच क्वेश्चन आहे मग ऑबियसली क्रॅश कोर्स मध्ये मी तू घेणारच ना तुम्हाला करायचंय पहिलं पुस्तक करा मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या एकदे तोच क्वेश्चन मी घेतलाय मग आता मला सांगा केवळ आठ मिनिटात ना मला असं वाटतंय की हा एक टर्निंग पॉइंट ठरला पाहिजे हा की मी करणार पहिला टेक्स्ट बुक पहिला मी सोळीनं करणार आणखी टेक्स्ट बुक हे एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे मी तुम्हाला सांगतो ला एम वन एम टू एम थ्री मी कुंभोजकर नावाचं पुस्तक वापरलं आमचं पूर्ण युनिव्हर्सिटी ते वापरायचं आणि मी त्या पुस्तकामुळं फेल झालो हा मी पुस्तकाला दोष दिलेला नाहीये पूर्ण ऐकून घ्यायचं मी फेल होण्याचं कारण पुस्तक नाहीये खरं त्याचा ना वापर त्याच्यामुळे मी फेल झालो सांगतो कसं का सा। मी काय करायचो माहितीये का की चला हे न्यू आता परीक्षेत आले मग कुंभोजकर मध्ये हुडका अरे वा सोडवून दिले समजतच नव्हतं त्याचं रिझन सांगू मला मी कुंभोजकर दी बेस्ट बुक आहे सगळ्यात बेस्ट पुस्तक आहे कुंभोजकर पब्लिकेशन किंवा कुंभोजकर म्हणूया मेन पॉईंट काय माहितीये का त्या पुस्तकात असं आहे की तुम्ही ओळी न सोडवलं पाहिजे पहिल्या न्यूमेरिकल मध्ये तुम्ही सोडवलं सगळं डिटेल दिले त्यांनी पण पहिल्या न्यूमेरिकलचा पार्ट जर दुसऱ्या पुढच्या कुठल्या तरी मध्ये वापरायचं असेल ना तर त्यांनी घेतलेला नाही त्यांनी असं इमॅजिन केलं की तुम्ही पहिलं न्यूमेरिकल सोडवलंय मी काय मूर्खपणा करायचो डायरेक्ट त्या न्यूमेरिकल वर जायचो माझं मत होतं का नाही चला हे पुस्तकात शोधू नका डायरेक्ट भीती वाटेल त्याच्या अगोदरची गणित सोडवा कोळीनं इंटिग्रेशन स्टार्ट करा ही दिवाळी इंटिग्रेशन साजरी करायची मला लक्षात घ्या जबरदस्त मी पी वाय क्यूज सगळे घेणार आहे एमिपी द्यायची गरजच ठेवणार नाहीये मी हा मी सगळे पी वाय क्यूज घेण्याचा प्रयत्न करणार केले काय ठेवणारच नाहीये तरी देखील एक डीपीपी देऊया ऍज अ टेस्ट सोडूया डीपीपी त्याच्यानंतर इंटिग्रेशनच्या टेस्ट पण घेऊया आपण एक टेस्ट घेणार आहे मी भरपूर टेस्ट घेणार आहे कारण मला माहिती आहे मॅथ सोपाय रे फक्त इंटीग्रेशन जमलं पाहिजे इतका आनंद होतोय ना आणि हा आनंद मला तुमच्या चेहऱ्यावर हवा आहे मग वाट कसली बघता लक्षात घ्या सुरुवात करा आणि मी आहे तुमच्या बरोबर हे लक्षात घ्या आणि मी आता सांगितलं हे सगळं क्रॅश कोर्स मध्ये तुम्हाला मिळणार आहे लेक्चर आणि या मॅटर थोडस आपण सोड सॉरी या मेथड न मी आता पुस्तकाबद्दल असं काय मला हे करायचं नव्हतं बरं का या मेथडनं आपण बिलकुल सोडवणार नाहीये आपल्याला वेगळ्या मेथड वापराव्या लागणार आहेत मला सांगताना अतिशय आनंद होतोय की हे प्रॉब्लेम सिलेक्ट करताना आम्ही चौघ पाच जण मिळून काम करतोय म्हणाले थोडेफार रिपीटर्स आहेत ना म्हणजे काय रिपीटरची बॅच नाहीये बरं का पळा म्हणजे काही मुलं आहेत थोडेफार येतात अभ्यासाला स्वतःहून बसतात मी त्यांना काही शिकवत नाही आम्ही मिळून काम करतोय क्लिअरली सांगू का मला आयडिया मिळतात अरे हे न्यूमेरिकल असं नाही सर तसं सोडवलं असतं तर हे केलं असतं तर जबरदस्त असतं आणि सांगू का माझ्याकडे जे रिपीटर्स आहेत ना त्यांनी ठरवलंय की या वर्षी ते गावाला जाणारच नाहीयेत ते इथंच आमच्या इथं थांबणार आहेत डेडिकेशन आहे लक्षात घ्या कोण रोखणारा रिझल्ट लागल्यापासून सांगा ठेवा ना डेडिकेशन नाही आता बास मला सुट्टी लागली मी तुम्हाला एक्झाम्पल सांगू का लक्षात घ्या की काय होतं माहितीये का लहान अजून तुम्ही खूप लहान तुम्ही एन्जॉय करताय चंचला तुम्हाला परिस्थिती जाणीव नाहीये मान्य करतोय मी पण कुठंतरी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करा ना कुठंतरी थोड तरी, तरी, तरी। बास ना आता तुम्ही ड्रॉप घेतला असेल तर आपली ड्रॉपर टू बॅच जॉईन करा मी तुम्हाला सांगतो वर्थ आहे ती लक्षात घ्या आणि मॅथ्स मध्ये मी प्रत्येक स्टुडंट माझी इच्छा आहे तो हंड्रेड पर्सेंट याला क्लोज गेला पाहिजे लक्षात घ्या बेसिक लागते रे सिम्पल मॅथमॅटिक्स लागते लक्षात घ्या बाकी काय नाही मी आता शिकवतोय ना माझ्या लक्षात आले का मी सांगतो मी या वर्षी सुरुवात केलेली नाहीये मॅथ शिकवायला लक्षात घ्या पुस्तक दाखवलं की तुम्हाला दोन हजार सात पासून मला ठीक आहे एक वेगळ्या फॅकल्टी होत्या त्यांना आता मी शिकवतो त्या आपण बेस्टच होत्या लक्षात घ्या पण मेन पॉईंट काय मेन पॉईंट काय तो आनंदच वेगळा आहे मॅथ्स आनंद आनंद आणि आनंद आहे लक्षात घ्या सिरियसली मी तुम्हाला सांगू का रे मी तुम्हाला बऱ्याच वेळा बोललोय ही गोष्ट बऱ्याच वेळा बोललोय मी हजार वेळा बोललो असेल की मी दहावी नंतर मॅथ्स मध्ये पासच होत नव्हतं इलेवन्थ बेकार ट्वेल्थ त्याच्यापेक्षाही बेकार एम वन इंजिनिअरिंग सगळ्यात बेकार एम थ्री पहिल्या अटेम्प्ट झिरो परीक्षेलाच गेलो नाही भयंकर भीती वाटायची मला दहावी पर्यंत मात्र जमत होत नंतर नाही जमलं पण जेव्हा योग्य गायडन्स मला मिळाला योग्य गायडन्स मला मिळाला तर ते तेव्हा पुन्हा मी पाऊस बॅक केले लक्षात घ्या मला तुमच्याकडून तीच अपेक्षा आहे आतापर्यंत जावा विसरून सगळं लक्षात घ्या आता इथून पुढे स्टार्ट करा ठीक आहे मग बुक मी तुम्हाला सांगितलंय आपलं टेक्स्ट बुक बेस्ट आहे ते कम्प्लीट झाल्यानंतर पुढचं घ्यायचं आहे आपल्याला आणि असतील किंमत कमी असेल तुमच्या असेल तुमच्या लक्षात घ्या काय होतं मला अजून आठवतंय माझा एक स्टुडंट होता त्याची मी कधी फी घेतली नाही एवढा अभ्यास पण नव्हता रे पण त्याचे वडील माझ्या इकडंच काम करायचे क्लास लोटणे हे ते सगळं अशा गोष्टी त्यांच्याकडे अजूनही तेच असत आहेत मेन पॉइंट काय मला म्हणले की सर मुलगा मा माग लागलाय सीईडी चे बुक घ्यायला चला म्हणून आता खूप जुनी गोष्ट मी म्हटलं काय गरज आहे आपल्या ऑफिस मध्ये किती कुठलंही वापरू दे की नाही त्यानं हट्टच केला आणि मी तुम्हाला सांगतो त्या माणसाला त्यानं तीन ते चार हजारची पुस्तकं विकत घ्यायला लावली मला ते बिलकुल आवडलं नाही बिलकुल आवडलं नाही का मॅड आहेत की पुस्तक किती कॉपीज आहेत मॅड नाही आणि काय केलं मला सांगा काय केलं प्रॉब्लेम नाही मी तुम्हाला सांगतो कुठल्याही पब्लिकेशन नाव न घेता सांगतो एवढं मोठं पुस्तक असतो फिजिक्स होतंय तुमच्याकडून नाही होत बाळानो पी पीवाय क्यूच करा ना कधी पहिला आपलं पुस्तक सोडवा मग पीवाय क्यू करा ओके आता खूप बोललोय मी लक्षात घ्या मग तो दहा पंधरा मिनिटं झाली लक्षात घ्या ओके पण माझी एक्साइटमेंट तुम्ही बघितले मला तुमच्याकडून अशीच एक्साइटमेंट हवी आहे ऑल द बेस्ट